हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी तुमचा दोस्त आणि होस्ट शंतनू कदम तुमचं स्वागत करतो डेली फिटनेस व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण एक्सरसाइजमध्ये लोअर बॉडी घेणार आहोत. जसं तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, काल सकाळी पुलअप्स करताना, बॅक ऑफ द नेक पुलअप्स करताना, थर्ड सेटला मला जबरदस्त चमक बसली होती. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे खूप त्रास झाला, मला बरंच दुखत होतं, आताही दुखत आहे. सकाळी उठलो तर जास्त दुखत होती, त्यामुळे आज मला व्यायामाला पण थोडासा लेट झाला आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. पण असं जरी झालं असलं तरी व्यायाम करायचं आहे. म्हटलं यार, उठूया, व्यायाम करूया. व्यायाम करणं गरजेचं आहे, कारण कसं असतं, कधी कधी आपण म्हणतो पण खरं सांगू तर अडचणीला काही किंमत नसते, वेळेलाच किंमत असते. आणि ही जर मी वेळ काढत बसलो असतो, टाईमपास केला असता, व्यायाम नसता केला, अरे दुखते यार कशाला करायचं, तर मग तसं करून चालणार नाही. हे तुम्हाला जर काही अचीव करत असेल तर त्यासाठी तुम्हाला उठून किती त्रास झाला तरी तुमचं जे टास्क आहे, जे तुम्ही ठरवलेलं आहे, ते तुम्हाला पूर्ण करायलाच लागतं. तर ठीक आहे, या नोटवरती आपण सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही पण करायचं माझ्याबरोबर. मी पहिल्या लोअर बॉडीपासून सुरुवात करून मी वॉर्मअप करून घेतलं आहे. रनिंग गेली थोडीशी आणि थोडासा वॉर्मअप करून घेतला, स्ट्रेचेस वगैरे. आता याच्यानंतर आता आपण डिरेक्टली लोअर बॉडी करूया. जमलं तर थोडेसे जोर आणि पुशअप्स वगैरे करू, बघूया कसं जमतं. मला जास्त बॅकवरती स्ट्रेस द्यायचा नाही म्हणून मी पुलअप्स नाही करत, नाहीतर आजही पुलअप्स करणार होतो. पुलअप्सचे अजून व्हेरिएशन्स तुम्हाला दाखवणार होतो, पण नाही आता पुलअप्स नाही मारणार, बघूया थोडे दिवस. तुला जरा ठीक व्हायला पाहिजे, इकडे खूप दुखतं, मी मान अशी खाली करू शकत नाही आणि साईडला करताना जरा मान जास्त दुखते. तर ओके, तर आपण आता डिरेक्टली करूया एक्सरसाइज स्टार्ट. मित्रांनो, सेम आपण सुरुवात करायची, बैठका मारायच्या. ठीक आहे, आपण पहिले सुरुवातीच्या ज्या बैठका आहेत त्या फुल रेंजमध्ये जाऊया. म्हणजे फुल रेंज द्यायची, खालपर्यंत जायचं आहे, डीप जायचं आहे या पहिल्या सुरुवातीच्या बैठकांसाठी. ओके, तुमची पोझिशन नीट करून घ्या, पाय बाहेर, नीज तुमचे हील शोल्डर लेंथच्या आसपास किंवा त्याच्यावर थोडेसे बाहेर, तसं मी नेहमी सांगतो. खाली वर, काल खूप जास्त रनिंग केली होती मी संध्याकाळी, त्याच्यामुळे आज थोडंसं लेग्स गेला पाहिजे, फ्री होतात तुमचे मसल्स, तुमचे जॉईंट्स फ्री होतात त्याच्यासाठी. ठीक आहे, तर ह्याचे तुम्ही किती रेप्स मारा, तुम्ही ह्याचे जवळजवळ 20 रेप्स मारा एका सेटमध्ये आयडियली. आणि तुम्हाला जसे जमेल तसे ते सेट वाढवत जा. अशा प्रकारे तुम्ही एक्सरसाइज करायची आहे. असं डीप जायचं आहे, साईड अँगल दाखवतो जे नवीन आहे त्यांना माहीत नाही आहे. साईड अँगल तुम्हाला दाखवतो, पोझिशन कशी पाहिजे तुमची अशी. ठीक आहे, एकदम खाली असं बसायचं नाही आहे, इथपर्यंत जायचं, डीप म्हणजे इथपर्यंत जायचं. तुमचा खालचा जो मडका आहे, खालती गेला तर असं वागतो, असं वागता कामा नाही, स्ट्रेट राहायला पाहिजे. म्हणून तोपर्यंत स्ट्रेट राहतो ते तोपर्यंतच डीप जायचं, तिथपर्यंतच डीप जायचं. इथपर्यंत तुमचा मडका खालचा वागत नाही, स्ट्रेट राहतो, तिथपर्यंतच डीप जायचं. खाली असं गेला तर, खालती गेल्यानंतर मडका थोडासा कव होतो, एवढं डीप जायचं नाही. ठीक आहे, मग मी 90 डिग्रीपेक्षा जास्त खाली जातं. अशा प्रकारे तुम्ही हे डीप सेट मारा. मी माझा सेट पूर्ण करून घेतो, माझा टार्गेट आहे जवळजवळ 500 बैठकांचा. तर मित्रांनो, मी आता 200 बैठका मारलेल्या आहेत. थोडासा ब्रेक घ्यायचा, कारण ॲट अ स्ट्रेच एवढ्या वेळ आपल्याला एवढे रेपिटेशन मारायची सवय नसते. पण ठीक आहे, मी थोडासा ब्रेक घेतला, 5 मिनटं ब्रेक घ्यायचा. 200 मारण्यासाठी मला जवळजवळ 10 मिनटं लागली. मी एकदम स्लो पेसमध्ये मारत होतो, कारण की आपल्याला स्ट्रेंथ डेव्हलप करायचे, मसल डेव्हलप करायचे. मला जर स्टॅमिना घ्यायचा असेल तर स्टॅमिना ट्रेनिंग करायची असेल, फॅट लॉस ट्रेनिंग करायची असेल, तर मी स्पीडमध्ये मारले असेल, तर तो फरक असतो स्ट्रेंथ आणि स्टॅमिना किंवा फॅट लॉस ट्रेनिंगमध्ये. तर आता आपण पुढच्या साईड मारूया. आता पुढच्या साईड मी 150 परत ब्रेक आणि 150 असे करत मी 500 कम्प्लीट करणार आहे. आणि मग थोडेसे जोर किंवा पुलअप्स पुलअप्स नाही सॉरी पुशअप्स मारू. त्याच्यानंतर आपण खाली जायचं आहे, ब्रेकफास्ट वगैरे करायचं आहे. तर आता आपण पुढची एक्सरसाइज कंटिन्यू करूया. Hey!
तर मित्रांनो, आता माझे 500 बैठका झाले आहेत. मी थोडंसं रेस्ट पण घेतलं, थोडंसं पाणी प्यायलो आहे. हायड्रेशन ठेवायचं आहे, पाणी पित राहायचं मध्ये मध्ये, थोडं थोडं पाणी प्यायचं. आणि बरं वाटलं, एनर्जी लेवल हाय झालेली आहे. आणि आता मी खाली जातो. ॲक्च्युली मी मला थोडंसं वर्कआउट ब्रेक करा. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की मी लेट आलो आहे. मी जवळजवळ 8:30 व्यायाम सुरू केला होता, कारण की काल रात्री एडिटिंग वगैरे करत बसलो होतो. वेळ झाला 12:30 वाजली, झोपायला उशीर झाला आणि मला मान दुखत होती, त्याच्यामुळे थोडंसं उशिरा केलं. पण ठीक आहे, ॲटलिस्ट केलं. जर मी बसून राहिलो असतो तर तेही झालं नसतं. 500 बैठका कम्प्लीट झाला, अचीवमेंट आहे ती. पुशअप्स वगैरे आता नाही मारता येतात, कारण की खाली आता नाश्ता बनवत आहेत. आणि आज मित्रांनो रामनवमी आहे, आणि रामनवमीच्या निमित्ताने मी एक वेगळा ब्लॉग बनवतो आहे. जे फिटनेसचे ब्लॉग्स बघत नाही त्यांच्यासाठी मी स्पेशली रामनवमीचा एक वेगळा ब्लॉग बनवतो आहे, कारण की घरामध्ये काही ना काही खूप चांगले पदार्थ बनणार आहेत. आणि त्याच्यामुळे मी आता चाललो आहे थेट खाली, पहिले ब्रेकफास्ट वगैरे करू आणि नंतर ही जी आपली एक्सरसाइजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इव्हनिंगला कंटिन्यू करू. आणि इव्हनिंगला परत आपलं स्टॅमिना ट्रेनिंग वगैरे असणार आहे. तुम्हाला मी डिरेक्टली हा व्हिडिओ कंटिन्यू करताना दिसेन इव्हनिंगमध्ये. मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आहे आणि आपण आता हा व्लॉग संध्याकाळी कंटिन्यू केलेला आहे, कारण सकाळी मी तुम्हाला जसं सांगितलं घाई झाली. तर आता मी काय करणार आहे या सेशनमध्ये, मी काही स्ट्रेचेस करणार आहे आणि काही योग प्रकार करणार आहे. कारण की सकाळपासून शूट चालू आहे, एडिटिंग चालू आहे, क्वारंटाईन जरा जास्त बिझीच चाललं आहे माझा, असं म्हणायला हरकत नाही. तर स्ट्रेचेस करण्याच्या अगोदर थोडंसं रनिंग करून घेतो, जॉगिंग करून घेतो, थोडीशी बॉडी वॉर्म करून घेतो आणि नंतर मग आपण स्ट्रेचेसला सुरुवात करतो. ओके मित्रांनो, आपली रनिंग आता झाली आहे. आम्ही सगळे 500 बैठका मारल्या होत्या, त्याच्यामुळे थोडं आणि स्ट्रेचिंग पण नाही केली दिसल्यानंतर, तर आता स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे. सगळ्यात पहिला आपण हॅम्स करूया. पण ह्याला आता मी जे स्ट्रेचिंग करणार आहे ह्याला स्टॅटिक स्ट्रेचिंग म्हणतात. ओके, आपण हा व्यायाम म्हणून पण करू शकतो. ठीक आहे, औच दुखत आहे, कारण मसल स्टिफ झाले आहेत आणि सकाळी स्ट्रेचिंग केली नव्हती. त्याच्यामुळे हळूहळू करायचं आहे, हळूहळू करायचं आहे आपण. अशा प्रकारे स्ट्रेच करायचे, काउंट डाऊन करायचे. मी मोजत नाही, कारण मी बोलतो असं तुमच्याबरोबर, त्यामुळे मोजत नाही. पण तुम्ही काउंट डाऊन करायचं आहे, 8 counts, 10 counts, तुम्हाला जसं जमेल तसं. ठीक आहे, हा स्ट्रेच झाला की मग हा थोडा ॲडव्हान्स आहे, हा सगळ्यांना जमेल असं नाही. आणि बेसिकली आपलं हे जे ब्लॉग आहे मराठी फिटनेसमध्ये, हे फॅमिली शो आहे बेसिकली. हा कारण कोणी करू शकतं, घरातली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, फक्त ज्यांना काही आजार वगैरे आहेत, शुगर म्हणा किंवा प्रेशर किंवा हार्टचा किंवा थायरॉईडचा, त्यांनी कुठच्या तरी फिजिशियनला डॉक्टरला कन्सल्ट करूनच करायचे आहेत. त्यांना काही इंजरीज आहेत त्यांना पण, कारण की मी इथे तुम्हाला सांगतो मी ट्रेनर आहे पण मी डॉक्टर नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पहिलं डॉक्टरला कन्सल्ट करायचं आणि त्याच्यानंतरच आपण व्यायाम करायचा. काही गोष्टी डॉक्टर सांगतात व्यायाम करू नका, पण हलके फुलके प्राणायाम वगैरे जे आहेत ते करायला हरकत नाही, पण एका प्रोफेशनलच्या मदतीशिवाय करू नये. ओके, ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याबद्दल सांगतो मी. याला आपण हे स्ट्रेचिंग केलेलं स्टॅटिक स्ट्रेचिंग म्हणतात. स्टॅटिक म्हणजे काय, रबर बँड जो असतो ना त्यामध्ये कशी इलॅस्टिसिटी असते, म्हणजे ताणता येतो. तसे आपण हे मसल्स ताणतो, नॉर्मल करतो, ताणतो, नॉर्मल करतो. इथे आपण थांबत नाही, आपण कंटिन्यू करत राहतो ते. ओके, त्याच्यामुळे आता स्टॅटिक स्ट्रेचिंग असं या प्रकाराला म्हणतात. आता नेक्स्ट ही जी स्ट्रेच आहे याला बॅलिस्टिक स्ट्रेचिंग म्हणतात. ठीक आहे, सगळ्यांनी नाही करायचे, याला बॅलिस्टिक स्ट्रेच म्हणतात. मी पूर्ण खाली जाऊ शकत नाही सध्या, एवढंच नाही स्टिफनेस आहे जास्त, बॉडी कडक झाली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे जेवढा वेळ होईल 30 seconds, 40 seconds. मित्रांनो नंतर नेक्स्ट स्ट्रेच जो आहे त्याच्यामध्ये हा पाय, डावा पाय सरळ घ्यायचा आहे, उजवा पाय आडवा ठेवायचा आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय आडवा आहे. ह्याला सगळ्याला आपण बॅलिस्टिक स्ट्रेचिंग म्हणतो. या स्ट्रेचिंगमध्ये आपण होल्ड करायचं आहे, थांबून ठेवायचं. सो योगामध्ये आपण कुठचं पण आसन
होल्ड करतो. हा बेसिकली योगासन प्रकार म्हणते तरी चालतील. हे सगळे स्ट्रेचिंग जे आहेत ॲक्च्युली योगामध्ये नाही हा प्रकार, पण त्याने तुमचे काफ्स, तुमचे हॅमस्ट्रिंग्स खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतात आणि इंटरनल कॉर्ड्स जे असतात आपले कॉर्ड्स ते पण स्ट्रेच होतात. होल्ड करायचं आहे त्यामध्ये. स्टॅटिक स्ट्रेचिंगमध्ये आपण होल्ड नाही करत, आपण कंटिन्यू करत राहतो एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवरती, पण ह्याच्यामध्ये आपल्याला होल्ड करायचं आहे. ठीक आहे, आता स्विच करूया. असं स्विच करूया. मान खाली मिळते इंग्लिशपर्यंत आणि होल्ड करायचं. हळूहळू परत आपली पोझिशनवरती यायचं आहे. हे तुम्ही एका टायमाला प्रत्येक स्ट्रेच तुम्ही 2 ते 3 वेळा करा आणि जवळजवळ रोज केला तर चालेल. आपण लोअर बॉडी आज बैठका जास्त मारल्या होत्या आणि स्ट्रेचिंग पण केली होती, त्याच्यामुळे स्टिफनेस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसे पाय तुमचे रिलॅक्स होणार आहेत मसल्स, नंतर जर आम्हाला आराम पडणार आहे बेसिकली स्ट्रेचिंग केल्या. स्ट्रेचिंग मी दुखतं पण त्यांनी तितकाच आराम पडतो. जसं तुम्ही कुठे मसाज घ्यायला जाता, थाय मसाजबद्दल नाही बोलत आहे, तुमचा मसाज जो होतो त्याच्यापेक्षा स्ट्रेचिंगनी तुमचे मसल्स जास्त रिलॅक्स होतात, त्याच्यामुळे असा फायदा असतो स्ट्रेचिंगचा. आता आपण पुढचे काय काय प्रकार बघूया. आपण वज्रासन जर पाहिलं आहे, हे वज्रासन आहे. ओके, आपण वज्रासनमध्ये बसलो आहोत आणि आपण मगाशी हॅमस्ट्रिंगचे स्ट्रेचेस केले, मॉन्सिंगचे स्ट्रेच आपण मी तुम्हाला दाखवले की हॅमस्ट्रिंग कमी होते, तुमची जून हॅमस्ट्रिंग काफ मसल हे सगळे स्ट्रेच होतात. आता ह्याच्यामुळे तुमचे शिन्स जे आहेत वज्रासनात, तुमचे शिन मसल जे असतात म्हणजे समोरचे गुडघ्याच्या खालचे जे मसल असतात ते स्ट्रेच होतात. प्लस तुम्ही आता सक्त वज्रासनमध्ये जाऊ शकता. याच पोझिशनमध्ये तुम्ही पाय थोडेसे लांब करायचे त्याच्यामध्ये, ठीक आहे, सुरुवातीला, आणि हळूहळू खाली जायचं, हळूहळू खाली जायचं मित्रांनो. या पोझिशनमध्ये आपण सप्त वज्रासनमध्ये आपण या पोझिशनमध्ये राहायचं आहे. असे मला जेवढा वेळ शक्य आहे, 10 सेकंड, 20 सेकंड, 15 सेकंड, 30 सेकंड, तेवढा तुम्ही या पोझिशनमध्ये राहू शकता आणि तुमचे जे क्वाड्सचे जे मसल आहेत ते स्ट्रेच मगाशी केले होते ते आता ह्याच्यामुळे स्ट्रेच होतील. लोअर बॅक तुमची चांगली स्ट्रेच होते, तुमचे ॲबडॉमन तुमची चांगली स्ट्रेच होत आहे, ब्लड सर्क्युलेशन चांगलं सुरू होतं आहे तुमच्याकडे लोअर बॉडीमध्ये स्टार्ट करून. बॉडी रिलॅक्स ठेवायची, टाईट नाही करायची याच्यामध्ये, बॉडी रिलॅक्स ठेवायची. आपण टाईट ठेवलं तर तुम्हाला दुखणार ते, लूज सोडायची बॉडी, एकदम लूज सोडायची आहे. हळूहळू वरती ओके, तर खूप चांगले स्ट्रेच झाले आणि सगळे मसल्स माझे रिलॅक्स झाले. तर ॲक्च्युली खरं म्हणजे सांगायचं मसल्स चांगले रिलॅक्स झाले तर आहे की नाही, हे घरगुती व्यायामाचे प्रकार तुम्ही सगळ्यांसोबत करू शकता. मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे, एक्सप्लेन करतो आहे, तर त्याची बरीच काही कारणं आहेत एक्सप्लेन करण्याची, जेणेकरून बऱ्याच आपल्या लोकांना, आपल्या घरगुती घरामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत व्यायाम पोचला पाहिजे, त्यांच्यापर्यंत व्यायामाची जी टेक्निक आहे, व्यायामाचं जे नॉलेज आहे ते जे माझ्याकडे आहे आणि मी अजून काय काय शिकत राहतो ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. तर तुमचा प्रतिसाद थोडा मला देत राहा आणि माझे जर व्हिडिओज आवडत असतील तर नक्की शेअर करा आणि घरी प्रॅक्टिस करा यार, तुमच्यासाठी करतो आहे मी. तुम्ही घरी आजी आजोबा असतील, वयस्कर असतील, आईवडील असतील, लहान मुलं असतील, त्यांना करायला लावा. घरामध्ये बसून सारखा मोबाईल बघण्यापेक्षा तुम्ही हे सगळे गोष्टी करू शकता, त्याच्यानी तुमचं माइंड पॉझिटिव्ह राहतं, माइंड फ्रेश राहतं. खरं सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुमचं माइंड फ्रेश होतं या गोष्टीमुळे, तर ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमची हेल्थ, जी त्याच्याबरोबरची इम्पॉर्टंट आहे, पण सगळ्यात पहिलं म्हणजे हे फ्रेश असलं पाहिजे, नंतर सगळं फ्रेश असतं. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा.
आणि पात्र आपली संस्कृती. तोपर्यंत मी शंतनू कदम आपला निरोप घेतो. पुन्हा आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. टिल देन बाय बाय.